नमस्कार, मी ज्योती कोत आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। आज नवरात्र उत्सवाचा हा 8वा दिवस आहे, तर या निमित्ताने मी आलेली आहे लालबाग परिसरामध्ये लालबागच्या मातेचं दर्शन घ्यायला। गेले अनेक दिवस आपण पाहतो आहोत तर मुंबईभरातील अनेक देवांचं आपण दर्शन घेतलेलं आहे, तर आज आपण घेणार आहोत लालबागच्या मातेचं दर्शन। सर्वप्रथम आपण देवीचं दर्शन घेऊया। आजचा रंग आहे हा मोरपंखी रंग आहे। अगदी एकच दिवस उरल्यामुळे भाविकांची इथे गर्दी आहे दर्शनासाठी। या परिसरातील महिला वर्ग आहे जो साडी नेसवत आहे देवीला। सुंदर असं देवीचं आपण रूप या ठिकाणी पाहू शकतोय। गेले 2 वर्ष कोरोनाचा काळ असल्यामुळे उत्साह आपल्याला साजरा करता येत नव्हता, परंतु आता जर आपण पाहिलं तर प्रशासनाने सर्व सण ही निर्बंधमुक्त केल्यामुळे या ठिकाणी आपण उत्साह साजरा करण्यात येत आहे। मुंबईतील ठिकठिकाणी देवीचं दर्शन टाइम महाराष्ट्राच्या माध्यमातून तुम्हाला आतापर्यंत घडलं असेलच, तर आता आपण पाहत आहोत ते लालबागच्या मातेचं दर्शन घेत आहोत। लालबागमधील गणेश गली या परिसरामध्ये आपण आता आहोत। भाविकांची प्रचंड या ठिकाणी गर्दी आहे दर्शनासाठी। अवघा एकच दिवस उरलेला आहे, त्यामुळे मुंबईसह उपनगरातील काही भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत। तर त्याचबरोबर आपल्यासोबत मंडळाचे काही कमिटी मेंबर्स आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। सर, सर्वप्रथम तुमचं टाइम महाराष्ट्रमध्ये खूप स्वागत, काय सांगाल कशा पद्धतीने तुमचा उत्साह आहे? 2 वर्षानंतर कोरोनानंतर पहिल्यांदी नवरात्रोत्सव साजरा होतोय। गणेशोत्सव पण धूमधडाक्यात साजरा केला, नवरात्रोत्सव पण तेवढ्याच दिमाखात आम्ही साजरा करतोय। भाविकांची गर्दी यावर्षी दुपटीने जास्त आहे आणि त्या दृष्टीने नियोजनाच्या दृष्टीने बरेचसे CCTV कॅमेरेज मेटल डिटेक्टर्स वगैरे लावून आम्ही पूर्ण व्यवस्था लावून धरलेली आहे। नक्कीच, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे 2 वर्ष हा कोरोनाचा होता, त्याच्यामुळे खंड पडला होता उत्साह साजरा करण्यामध्ये। प्रशासनाने आता सर्व सण निर्बंध मुक्त केलेले आहे, तर महिला वर्गाचा कसा प्रतिसाद आहे? महिला वर्गांमध्ये तर खूपच आनंदाचं वातावरण आहे, कार्यकर्ते देखील खुश आहे, कारण 2 वर्ष आमच्यासाठी खूप कठीण होतं, कारण गर्दी बघायची सवय होती लहानपणापासून लालबागमध्ये, आणि अचानकपणे कोरोनाचा हा काळ होता जो त्याच्यामध्ये अगदीच कडक निर्बंध टाकल्यामुळे दर्शनासाठी पण जाण्याची सुविधा नव्हती। आता जे भाविक येत आहेत, आमचं महिला वर्ग आहे जे हा उत्सव लावून धरतात, व्यवस्थित तिकडे आखणी करतात, मांडणी करतात, ते लोक सगळे खुश आहेत। नक्कीच, त्याचबरोबर ती लालबाग हा परिसर संपूर्ण मुंबईमध्ये प्रसिद्धच आहे, त्यातून गणेश गल्लीची देवी म्हटल्यावरती त्या खूपच प्रसिद्ध। तुमच्या मंडळाचं खास काय असं वैशिष्ट्य आहे? मंडळाचे 95 वर्ष आहे, गणपती आणि नवरात्र देखील, तर देवीची मूर्ती आपण पाहू शकताय की ती 6-6.5 फुटाची देवीची मूर्ती आहे। इथे येणाऱ्या भाविकांकडनं ज्या साड्या नेसवल्या जातात जवळजवळ 800-850 साड्या 9 दिवसामध्ये येतात, त्यापैकी बऱ्यापैकी साड्या नेसवल्या जातात इथे, हे या देवीचं वैशिष्ट्य आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवीच्या अंगावर बरेच सारे दागिने, 3.5-4 किलो सोनं आहे देवीच्या अंगावरती, आणि हा साड्या 15% डिस्काउंटमध्ये मंडळ आलेल्या भाविकांना रिटर्न करत असते, आणि उरलेल्या साड्या आम्ही पालघर वगैरे जिथे आदिवासी पाड्या आहेत, ज्या गरजू स्त्रिया असतात, त्यांना आम्ही सर्व साड्या आम्ही दान करून टाकतो। नक्कीच, त्याचबरोबर ती आज होम आहे, त्याबद्दल काय सांगाल? अष्टमी आहे, होम महत्वाचा दिवस अगदी नवरात्रामधला। 2 जोडपी आमची साधारण कार्यकर्त्यामधलेच दोघे जण इथे होमाला बसतात। अष्टमीच्या होमानंतर असतो तो गरबा, आज दांडियारास असेल आमच्याकडे, दरवर्षीचा फिक्स प्रोग्राम आहे। अष्टमी नवमी ह्या वर्षी प्रशासनाने 2 दिवस दिले, तर आज आणि उद्या गरबा दांडियारास असेल, आणि त्याचबरोबर यावर्षी बरेच सारे प्रोग्राम्स पण मंडळाने घेतलेले होते, तर जसं की दशावतार नाटक होतं पहिल्याच दिवशी, काल पराशर मोरे म्हणून यांचं शिवव्याख्यान झालं, त्याच्यानंतर लहान मुलांसाठी जादूचे प्रयोग होते, ज्येष्ठ नागरिक आणि साधारण वयासाठी भावगीतांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम होता। प्रत्येक वयोगटातील कार्यकर्त्यांसाठी किंवा लोकांसाठी भक्तांसाठी एक प्रॉपर आखणी करून त्यानुसार वेगवेगळे कार्यक्रम 9 दिवस आम्ही आयोजित करत असतो। नक्कीच, खरंच तुमच्या मंडळाचं वैशिष्ट्यच मानला जाईल। भाविक येतात आहे दर्शनासाठी, कशा पद्धतीने सिक्युरिटी तुम्ही घेतली आहे? सिक्युरिटीसाठी प्रायव्हेट सिक्युरिटी आहे, मुंबई पोलीस आहेत, आणि आमचे स्वतःचे कार्यकर्ते आम्ही रात्रभर इथे मंडपात जागरण करतो, त्यामुळे जी काही भाविक येतात बाहेरनं रात्रीच्या वेळेला शक्यतो महिला वर्ग खूप जास्त प्रमाणात येतो। उपनगरातनं गाड्या सोडल्या जातात, ज्या मुंबईतल्या महत्वाच्या 5 देव्या आहेत त्याच्यामध्ये ही एक देवी येते, त्याच्यामध्ये ते दर्शनासाठी बायका येत असतात।
मग त्यानुसार आमच्या इकडे कार्यकर्ते व्यवस्था लावून धरतात. पटापट ज्यांच्या ओट्या आहेत त्यांना वेगळीकडे आणि जे दर्शन घ्यायला आलेत त्यांना वेगळीकडे असं करून पटापट गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो दरवर्षी. नक्कीच. त्याचबरोबर ते प्रशासन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गेले 2 वर्ष हा कोरोनाचा काळ होता, परंतु प्रशासनाने ह्यावेळेस निर्बंधमुक्त सण केले आहेत, तर प्रशासनासाठी तुम्ही काय 2 शब्द म्हणाल? नक्कीच, प्रशासनाचे आभार जितके मानावे तेवढे कमीच आहेत. 2 वर्ष देखील जो प्रशासनाकडनं निर्बंध घातले गेलेले होते ते आपल्या चांगल्यासाठीच घातले गेलेले होते, पण ह्यावर्षी जो उत्साह होता तो कुठेही खंडित न करता प्रशासनाने ज्या मुभा दिल्या आहेत की अगदीच ज्याप्रमाणे उत्साह तुम्हाला जितक्या उत्साहात साजरा करायचा तितक्या उत्साहात साजरा करा, त्याप्रमाणे उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतोय. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आमचं विसर्जन असणार आहे, त्यावेळी देखील तुम्हाला तो उत्साह त्यात दुपटीने पाहायला मिळेल. धन्यवाद आमच्यासोबत चर्चा केल्याबद्दल. तर आता आपण आहोत गणेश गल्ली या परिसरामध्ये. तुम्ही आताही पाहू शकता भाविकांची रांग आहे प्रचंड या ठिकाणी. आज अष्टमी आहे, त्यानिमित्ताने या मंडळामध्ये होम होतं. मुंबईत बऱ्याच ठिकाणी होम आहेत, त्यातही यावर्षी 95वं वर्ष असल्यामुळे खूप धूमधडाक्यात या ठिकाणी आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय. अगदीच मंडपाच्या समोर मैदान आहे. अष्टमी असल्यामुळे प्रशासनाने काही निर्बंध मुक्त केलेले आहेत. ह्यावेळी सध्या मोठ्या प्रमाणात दांडिया गरबा खेळला जाणार आहोय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढचे देखील व्हिडिओ असेच पाहत राहा. धन्यवाद.